इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661 35 43. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे इथे जाहीर केल्याप्रमाणे एकरकमी FRP व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सर्व उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूक ठेकेदार यांनी 2 दिवस बंदमध्ये सहभागी होऊन या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत उर्फ पोपटअण्णा मोरे यांनी केले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ऊस परिषदेमध्ये जे ठराव झाले त्या ठरावाप्रमाणे साखर कारखान्यांनी एकरकमी FRP अधिक 200 रुपये द्यायचे आहेत. परंतु आज अखेर साखर कारखान्यांनी सांगली जिल्ह्यातले काही एकच कारखाना सोडला तर कोणत्याही कारखान्याने संपूर्ण FRP अदा केलेली नाही. ती ताबडतोब अदा करावी आणि अधिक 200 रुपये द्यावेत. यासाठी दिनांक 17 व 18 या दिवशी. त्याचबरोबर दुसराही प्रश्न असा आहे की ऊस वाहतूकदारांना जे ऊस तोडणीसाठी मजूर लागतात ते मजूर त्या वाहनधारकांना फसवत असतात. काही काही लोकांनी त्या मजुरांनी फसवल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. तेव्हा सरकारने गोपीनाथ मुंडे ऊस वाहतूक संघटना जी आहे त्याच्यामार्फत मजुरांचा पुरवठा कारखानदारांना करावा म्हणजे ऊस वाहतूकदारांच्यावरती कोणताही प्रश्न येणार नाही. दुसरी गोष्ट अशी केंद्र सरकारने चालू वर्षी 60 लाख टन साखरेला निर्यातीसाठी परवानगी दिलेली आहे. परंतु ती परवानगी योग्य वेळी जर दिली तर साखर कारखानदारांना बऱ्यापैकी पैसे मिळतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल. परंतु यावर्षी जो ऊस तुटणार आहे त्या ऊसाची एकरकमी FRP सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जाहीर करावी आणि एकरकमी FRP दिल्यानंतर कारखान्याचे ऑडिट झाल्यानंतर अधिक 300 रुपये द्यावेत. या मागणीसाठी आम्ही 17 व 18 या तारखेदिवशी ऊस तोड बंद हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेलं आहे आणि त्यासाठी सर्व ऊस वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मी जिल्हाध्यक्षांना त्यानं सगळ्यांना विनंती करतो.